हे बघा मित्रांनो, हा गरम मसाला आहे वायनावरती वाटलेला। आणि बघू शकता मित्रांनो, हा गरम मसाला आहे आणि हे धने आहेत वायनामध्ये। तर आई आता वायनामध्ये वाटते। तर मित्रांनो, या वायनामध्ये जरा चव चांगली येते मिक्सरपेक्षा। ते धने मित्रांनो थोडे हलके तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत। आणि हा गरम मसाला आहे, थोडा अख्खा मसाला होता, त्याला थोडा थोडा आम्ही आधी बारीक करून घेतला आहे। तो पण थोडा थोडा सर्व भाजून घ्यायचा आहे। जास्त भाजायचं नाही, थोडा हलका हलका भाजायचा आहे। आणि हे बघा मित्रांनो, एक चिरपल आहेत, हे पण मसाल्यामध्ये टाकायचे आहेत, थोडे त्याच्याने टेस्ट येते। त्याच्याने मासे पण मारले जातात मित्रांनो। तर आपण या मसाल्यामध्ये वापर करायचा आहे। आणि हा बघा मित्रांनो, हा मोल आहे, हा खूप जुना मोल आहे, खूप जुना, असं जवळ करण्यासाठी तो कामाला येतो, खूप जुना आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो। आता कोण हे मोल असे कोण ठेवत नाहीत। आणि ॲक्च्युली पहिलं गोष्ट म्हणजे आता वाईन पण नाही आहेत कोणाकडे। आता सर्व मिक्सरमध्येच वाटण वगैरे वाटप, काय मसाले असतील ते मिक्सरमध्येच वाटले जातात। त्याच्यामुळे आता कोण वाईनाचे आणि मोल वगैरे कोण वापर करत नाहीत नाही मित्रांनो। आणि हा विणलाय बघा कसा मित्रांनो, हे गवतापासून हा बनवलाय, मोलोशीपासून, एक मोलोशी म्हणून झाड असतं, त्या झाडापासून ते गवत असतं, गवतापासून तो विणलेला आहे। तर मित्रांनो, आपला आता धने बारीक होत आहेत। तर मित्रांनो, बारीक आता झालेलं आहे थोडं थोडं धने। आता याच्यामध्ये थोडे काढून घेऊ। तर मित्रांनो, आता थोडे अर्धे धने आहेत आणि अर्धा गरम मसाला, असं दोन्ही सेम घ्यायचं आणि ते बारीक केलेलं आहे आता। आणि हे तुम्ही बघू शकता चालून ठेवलेलं आहे, हा गरम मसाला आधी चाललेला आहे, आईने बघू शकता किती बारीक आहे आणि चांगलं आहे। चव पण चांगली असते, देऊन जातो। असा मोलाचा उपयोग केला जातो। आणि मित्रांनो, तुम्ही बघतात मसाला बारीक होत चाललाय, आता थोडा बारीक झालेला आहे। आईने आता चालणीमध्ये काढलाय, आता तो चालून घ्यायचा मिक्सरच्यामध्ये। मित्रांनो, वायनामध्ये थोडा टाईम लागतो, मिक्सरमध्ये पटकन 5 मिनटामध्ये मसाला तयार होतो, वायनामध्ये थोडा टाईम जातो मित्रांनो। पण एवढंच खाण्याची जी टेस्ट असते त्याच्यामध्ये फरक पडतो।
तो मित्रांनो आता दुसरा बाकी होता तो मसाला घेतलाय। मित्रांनो सारवलेलं घर जमिनीचं आहे, मित्रांनो खूप मस्त लोळायला पण चांगला असं लोळून पण जाऊ। हा बघा मित्रांनो मसाला आपला तयार झालेला आहे, गरम मसाला किती मस्त बारीक झालेला आहे आणि छान दिसतोय। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणखीन मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।